पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 7 आणि 8 डिसेंबर रोजी पनवेल महानगरपालिका व ब्रह्मकुमारीज मार्फत मोफत डायबिटीस मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरासंदर्भात माहिती देण्याकरिता हुतात्मा स्मारक गार्डनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. राजयोगिनी ब्रह्मकुमारीज तारा दिदी व बीके डॉक्टर शुभदा नील यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी डॉक्टर कीर्ती समुद्र यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. अलविदा डायबिटीस किंवा डायबिटीस फ्री फिट इंडिया हेल्दी इंडिया हा कार्यक्रम आपण 7 आणि 8 डिसेंबरला पनवेल महानगरपालिका आणि ब्रह्माकुमारीज या दोघांच्या कोलॅबरेशनमध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह इथे ठेवलेला आहे. हा कार्यक्रम पूर्ण दिवसाचं ह्याचं स्वरूप असेल. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर यावेळेला दुपारचं जे भोजन पण असेल आणि संध्याकाळचं टी स्नॅक्स पण जे कार्यक्रमामध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी फ्री असणार आहे. आणि जसं सांगितलं की डायबिटीस का होतो किंवा डायबिटीस जरीच कुणाला झालेला असेल तर त्याच्यापासून आपण कसं मुक्त व्हावं यासाठीचं संपूर्ण मार्गदर्शन इथे 2 दिवसामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत म्हणजे डायबिटीसमधले मधुमेह तज्ज्ञ आहेत, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, तर हे दोन्ही डॉक्टर्स इथे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर नुसतं मार्गदर्शन करून आपण थांबणार नाही तर आपण त्याच्यासाठी जे लागणारं व्यायाम आहे आणि मेडिटेशन आहे हे सोसायटीच्या ग्राउंडवर 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 5 ते 6 या 2 वेळेला आपण तिथे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर पण आपण 3 महिने हे मेडिटेशन आणि एक्सरसाइजचं आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कळंबोली आहे, पनवेल आहे, नवीन पनवेल आहे, कांदाकवली इथे आपण आयोजित केलेलं आहे. आता ज्यांना डायबिटीस आहे आणि जे लोक हे कार्यक्रम जे 3 महिने फॉलो करतील एक्सरसाइज आणि मेडिटेशन यांच्यासाठी आपण 100 लोकांसाठी प्रोग्राम एनरोल करण्याच्या अगोदर चालू करण्याच्या अगोदर फास्टिंग त्यांची म्हणजे उपाशीपोटीची साखर, जेवणानंतरची 2 तासानंतरची साखर, त्याचबरोबर HbA1c, कोलेस्ट्रॉलचं चरबीचं प्रमाण आणि न्यूरोपॅथी म्हणजे त्यांच्या पायाचं सेन्सेशन ह्या टेस्ट ज्या थोड्याशा कॉस्टली असतात ह्या आपण त्यांना फ्री देणार आहोत. आणि त्याच्यानंतर पण 3 महिने त्यांनी केल्यानंतर ह्या टेस्ट आपण त्यांना फ्री देणार आहोत. तर ह्याचा मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. आणि नेहमीच जसं आमदार साहेब आहे प्रशांत ठाकूर, प्रशांतदादा ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेच्या सन्मान्य डॉक्टर कविता चौतमल किंवा आपले आयुक्त आहेत गणेश देशमुख सर, त्यांचं नेहमीच ब्रह्माकुमारीजच्या आणि पनवेलच्या जनतेसाठी जे जे कार्यक्रम आरोग्यदायी आपण राबवतो त्याच्यासाठी नेहमीच सहयोग असतो. तर त्यांचं पण ब्रह्माकुमारीजतर्फे मी मनापासून आभार मानते. आणि परत एकदा जनतेला मी आवाहन करते की ह्या 2 दिवसाच्या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.